लोकांना उठावं बापाला शेतात नेऊन कुटावं. गावात लोक बघतात नामुष्की होते भाऊ भाऊकी मध्ये गावात जमणाव गावात नामुष्कार. त्या बायकोनं उठावं त्या बायकोनं उठावं नवर बघा बायकोनं उठावं गोड बोलून नवऱ्याला चुली पैसे नेऊन भाड्याला फुकणी फुकणी कुटाव माय मिरचू टाकू टाकू गे खेळ खंडोबा मल्हारी जेजोरी संगमाळ्याचा सुंदरी रामा रामा वै दाजी जी 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 म्हणून हा देवाची कथा सांगायची आहे आपल्याला. कथा सांगायचा आपलं ढगडंग टकडंग तर आजभर आहे हे डान्स कथा सांगावं. धुळे जिल्हा चंद्रपूरवाडी राजा खेमगुंडा गावडी राजा होता धनवान राजा होता गुणवान 7 कोटी पैसा 52 गावची जागिरी 9 लाख मेंढ्या धनगराच्या घरी. त्या खिडकीतून दोघं बघायला बघा बघा मांजर बघा म्याऊ 9 लाख मेंढ्या धनगराच्या घरी. एक नाही दोन नाही 9 लाख मेंढ्या 9 लाख मेंढ्या त्या धनगराच्या घरी. ऐका धन असताना राजा महाराजा पण नव्हतं पोटी संतान रामाजी रामा हो दाजी जी 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 देवान लक्षात ठेवा माणसाला सगळ्या गोष्टीनं हो परिपूर्ण माणूस लक्षात ठेवा कुठं काही कुठं काही एक आहे तिथं एक नाही महाराज तिथं खायला आहे तिथं खाणार कोणी नाही मामा आणि खायला नाही तिथं पिळगीच्या पिळगी आहे मावशी बघा लेकराला काही कमी नाही वर्षाला पाळला काकला झोरला दोघाला बी कळला हायब्रिडचा कुटका काही येळाला मिळला काक ते डोसक्या ते खिशात एक लेकर घेतल्या बाया तोंडवर एक लागित आहे का लेकरच लेकर लेकरच लेकर देवाची लिहिलेलं एक आहे तिथं नाही बघा आहे तिथं नाही नाही तिथं पिळगीच्या पिळगी आहे महाराज कमी नाही मसाला राजा नाराज बसला बाबा. धनानी संपदा काही करावा असून सर्व सुन दिसते एकट्या बाळा वाचून ऐकाय बसले माझ्या या बहिणी घ्या तुम्ही ऐकून पुण्य पावन कथा बाणूची ठेवा जरा ध्यान. बाणूबाईची कथा पुण्य पावन आहे पुण्य पावन कथा सुंदर कथा आहे पुढे या देव दरबारामध्ये हो देवाची कथा सांगावं हे नियम आहे नियम आहे बरं का. राजा नाराज बसला राजा नाराज बसला सभेमध्ये या सभेमध्ये राजाला काय कमी होतं लेकरू वक्रू लेकरू नाही पोटी संतान नाही राजा नाराज झाला बाबा. सभा भरली राजाची गजगनाट गजगमल्ला आपल्या लाडक्या प्रधानाला प्रधानजी राम राम महाराज राम 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 बसले त्याला राम राम हो बसव दे राम 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 उभा टाकले त्याला राम राम गावात झोपी गेले त्याला कोपरापासून ढोपरापर्यंत राम राम माय गे राम 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 खाऊ प्रधाना बोला महाराज माझ्या सभेला लवकर येवावं थांबा महाराज बाय आले दोन बसू द्या माझी सभा भरलेली आहे गजगज सभा भरली गजगज सभा भरलेली आहे त्या सभेच्या माधारी पंडित पोते वाचू लागले दुर्जन लोक गाणी गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागले वाऊ वाऊ लगलग सभा भरली प्रधानजी गजगज गजगज सभा भरली महाराज तुम्हाला येण्याकरता काय वेळ झाला असं तुमच्या सभेला येवा म्हणण्याबरोबर माझ्या सभेला लवकर यायला पाहिजे काय वेळ झाला असं तुमच्या सभेला येवा म्हणण्याबरोबर माझा गरीबाचा संसार महाराज काय झालं धाड कुण्या नुकसान झाली वाऊ वाऊ अरे 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 बाबा बरोबर आहे अरे गरीबाला लुकसान सोचना महाराज काय श्रीमंताला काही सोचना पण गरीबाला काही सोचना काय सोचना महाराज सोचना येण्याकरता वेळ झाला असं तुमच्या सभेला या म्हणण्यावर म्हणजे थाड कुणा नुकसान झाले काय महाराज तुझा वाडा पल्ला वाडा पल्ला तर झोकदारच्या घरात किरायन राहत होतो वाडा पल्ला तर भियाचा पत्त्या नव्हे अरे मग झालं काय नुकसान नुकसान धार धडल 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 झाली महाराज धन कोणी चोरून नेलं का तुझं धन गेलं असलं तर महाराज एवढ्या लोकांकडून पट्टी करून पैसे घेत होतो ढोर वाचले गेले का प्रधाना प्रधाना ढोर वाचले गेले तर शिंपाळे पाटलाचे घेऊन जात होतो उसने बर असं का चोरून नी हा ढोर घेतो याचा पट्ट्या नव्हे नुकसान झाली झालं काय आपट लई झालं काय असं तुमच्या सभेला येवा म्हणण्याबरोबर काय झालं माझ्या भुऱ्या म्हशीच लांड वगारू मेल साडेतीन पायाच लंगड वगारू दिसायला महाराज या म्हाताऱ्या आजीवनीच होतो बाई आई तोंडवाळा होता तोंडवाळा बरं तोंडात होता तसलं महाराज वगारू एवढं गुणवान लई गुणवान माझ्या वगारला कधी पियाणीवर कडबा टाकून माहित नाही काय खावावं कधी वगारला चारा टाकून माहित नाही काय खावावं असं सोयरे धारे जागर नायकाले शिरा खाऊन झोपी गेले गेले मज वगारू त्याच्या अंगरचे चक्क कपडे खाऊन जाऊ
कोणाची बन्नी सुद्धा ठेवणी महाराज माझ्या बायकोला कधी सडा टाकायची गरज नाही सडा काय करावं असं कॅरी बघा कपडे खाव वगैरे ढाळून घ्या ढाळून असं दर्जात उभा केलं तिकडी तो इकडी मशीन केलं हागो हागो किंवा महाराज कुठला सोयराच्या आपल्याला महाराज आता काय मराय येते माझं वगार उमरायच्या नावच हे पाच धरून आलेले सगळे वाघे मेल तर काय होते ना हो किती करशील संसार संग नाही येणार म्हणशील माझे घरानी दार दोन दिवसाचा बाजार दोन दिवसाचा आहे रे बाजार ऐका मृग जला परी संसार तुझा तुला काळो खाणार प्रधाना संग नाही येणार हो सोबत काही आहे ती वस्तू बरोबर आहे लक्षात ठेव लवकर ये बाबा आपल्या सभेला आपण हजर हो ऐका महाराज ऐका टाइमला ये बाबा मजा गरीबाचा संसार मजा कस का होईन ऐका होईगी पण तुम्ही राज्य लोक तुमच्या घरी धन आहे संपत्ती आहे 9 लाख मी नाही धनगराचं घर म्हणजे धनाचं घर महाराज तुम्ही नाराज बसण्याचं काय कारण आहे महाराज पोटी संत नाही प्रधान ऐका ऐका सगळे ऐकू प्रधानजी हो ऐका कुंचलीचे सगळे माणसं ऐकायला लेकरू नाही म्हणे महाराज लेकर होते तुम्हाला कवा लेकरू नक्की होते कधी होईल लेकर तुम्हाला आज होईल लेकर तुम्हाला उद्या होईल लेकरू होत होत होईल आता काय वय आज भरले महाराज अरे माझं वय होऊन आज जवळपास एक म्हणजे दोन बायका केलो दोघी नाही सम केला लेकरू नाही महाराज हे बरं ऐका दोघी नाही लेकरू नाही कोणता आहे महाराज तुका 4 दिवसाच्या लेकराचे दात असले नाहीत का अग अरे हाय ते आहे बाबा साहेब महाराज लेकरू नाही नाही खरं नाही लेकर होते महाराज खोटी संत नाही लेकरासाठी काय काय खाल्ल्या लेकरासाठी काय काय पिल्ल्या लेकरासाठी कुठं कुठं गेल्या कस कस केल्या अगो बोलणं बदमाशा अरे लेकर कदा रामेश्वरला गेलो काशीला गेलो बद्रीनाथला गेलो 4 धाम गेलो सप्तपुऱ्या गेलो प्रधाना बरोबर इथं धुणाचं घातलं पाणी कोणती पावलं नाही मला भाऊ बरं तुम्हाला कोणती चावली नाही भवानी बरं माझ्या जीवाला ताप होत होता महाराज रामेश्वरला गेलो पंढरीची वारी गेलो ऐका सगळे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवर प्रधानजी बालाजीची वारी केलो रामेश्वरची वारी केलो बरोबर आतापर्यंत आतापर्यंत अरे बाबा ज्याने जे सांगत ते केलो महाराज आतापर्यंत वैदिकी केलो आहे की नाही जे वैद्य सांगत ते वैद्याचं ऐकलो जे जाणते सांगत जाणत्याचं ऐकलो हो आतापर्यंत ज्या डॉक्टरकडे नाही त्या डॉक्टरकडे गेलो महाराज देव कोणता पावलं नाही महाराज तुम्हाला काय बी कळणार खरं तुम्हाला काहीच कळणार महाराज कसो कुठे देवदेव केल्या लेकर होतात काय होईना कशा ना वैदिक अजिबात होईना तो कशा महाराज जनकर दे देव त्याच्या पाठीमाग लागला खेळ होय की घरामध्ये जाऊन दोन गच्च्या भात झडपून जेव हॅलो 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 वाटले करू ना महाराज महाराज काय करू सांगा महाराज भक्ती करू का पोट भरू वा वा सांगा मी काय करू चा घ्या सगळे चा घ्या चा दे 5 रुपयाला खाय आता माझं मन नाराज हो ऐका खरं खरं प्रधानजी महाराज माझं मन लागत नाही बघ काय करू महाराज देवदेव केल्या लेकर होण्यात महाराज काय करावं असं जर देवदेव केल्यानंतर लेकर झाले असते ऐका
देवान जर लेकर दिला असता तर मी 15 दिवसाला पंढरपूरला जातो. पंढरीची वारी महिन्याची वारी बडापारची करतो. बडापारची आणि देवान जर लेकर दिला असलं मावशी वारीला एक वारीला एक वारीला एक ट्रकचा ट्रक ट्रकचा ट्रक भरणार कुंचली मध्ये उमडत होतो. देव देव केल्या लेकर म्हणत महाराज या गावात लेकर नाहीत का आई सुकाळ आहे तिथं जाना मन लागना की रे पळते वाऱ्यावर येण्या मनाला काय करावं तुझ्या साठी आंबा किती तळमळाव किती तळमळाव चा घ्या चा कार्यक्रम होईल. 2 मिनिटं चहा झाल्याच्या नंतर लगेच बिस्किटचा कार्यक्रम होईल.